मित्रों, चार्मी डिजिटल हब या आपल्या यूट्यूब चॅनल तर्फे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रों, जेव्हा जेव्हा आपण ऑनलाइन फॉर्म भरत असतो, ते स्पर्धा परीक्षेचे असो, वेगवेगळ्या योजनेचे असतील किंवा इतरही फॉर्म असतील जे ऑनलाइन आपण भरतो, त्या ऑनलाइन फॉर्म भरत असताना त्या वेबसाइटवर विहित नमुन्यामध्ये आपल्याला त्याच साइज मध्ये फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे असते। मग हे करत असताना बऱ्याच गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं, जसे की त्या फोटो सिग्नेचरची हाईट, लेंथ, त्याचबरोबर त्याची क्लियरिटी, हे सर्व मेंटेन करून आपल्याला हे फॉर्म सबमिट करायचा असतो। चला तर मग यापुढील माहिती पाहून घेऊ आपल्या व्हिडिओमध्ये। पहिल्यांदा फॉर्म भरत असताना प्रत्येकालाच ही गोष्ट अवघड जाते, त्यासाठीच मी आज हे व्हिडिओ घेऊन आलेला आहे। यामध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये आणि लॅपटॉपमध्ये जर मायक्रोसॉफ्ट पिक्चर मॅनेजर जर इन्स्टॉल नसेल तर ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्या। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ओपन करू शकता, इन्स्टॉल करून घेऊ शकता। तर तुम्ही सुरुवातीला आपली फोटो ओपन करून घ्या, ओपन विथ पिक्चर मॅनेजर। ओपन विथ पिक्चर मॅनेजर केल्यानंतर तुम्हाला कर्सरने फोटोवर न्यायचं आहे, तर आपल्याला कर्सरने फोटोवर घेऊन गेल्यानंतर ती साईज दाखवेल की ॲक्च्युअल आत्ता किती साईज फोटोची आहे, ठीक आहे। त्यानंतर एडिट पिक्चर करा आणि थोडंसं त्याला क्रॉप करून घ्या तुमच्या हिशोबाने, फक्त क्रॉप करून घ्या आणि बाजूला क्लिक करून आपल्याला त्याची ॲक्च्युअल साईज पाहता येते। तुम्हाला मी इथे दाखवतो की बाजूला क्लिक करून फोटोवर घेऊन गेल्यावर हे बघा साईज, ॲक्च्युअल साईज 101 का 107 काहीतरी आहे। चला ठीक आहे, त्यानंतर आपल्याला इथे कट करून आपल्याप्रमाणे एक अंदाजे टाकून द्या आणि ओके करा, ठीक आहे। ओके केल्यानंतर हे इथून सेव्ह करायला विसरू नका, सेव्ह केल्यानंतरच तुमची ही सेटिंग पूर्ण सेव्ह होऊन जाईल। आता बघा साईज कमी झाली, आता ह्यानंतर साईज आपल्याला वाढवायची असेल तर पुन्हा हे कस्टम विथ अँड लेंथ हे वाढवून घ्या, त्यानंतर सेव्ह करा, त्यानंतर बाजूला क्लिक करून पुन्हा फोटोवर कर्सर घेऊन जा, तुम्हाला साईज दाखवून देईल। याच्याने आपल्याला झूम इन झूम आउट करता येईल। हे बघा, हे जास्त झालं 128 जवळपास, ठीक आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला करून घेता येईल। नंतर याला सेव्ह ॲज करून घ्या आणि रिनेम करा, तुम्हाला कुठं ठेवायचं ते ठेवा, मी डेस्कटॉपवर ठेवतो, आणि रिनेम करून घ्या, ठीक आहे। अगोदरच्या नावाने फाईल सेव्ह करू नका, दुसऱ्या नावाने रिनेम करून सेव्ह करू, ठीक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।